स्टेजवरती जायचं आहे. रविनाथ सफालिया हे आपल्याशी बोलतील. जेव्हा एनसीबी मध्ये डीआरआय मध्ये बाकीच्या लॉ एनफोर्समेंट एजन्सी मध्ये जेव्हा कार्यरत होतो तेव्हा कल्याणचं खूप खूप सारे केसेस वगैरे झालेले आहेत. तिथे ड्रग्ज विरोधात गतिविधीमध्ये वापरतात. सो दिस इज इन शॉर्ट कॉल्ड एज नार्कोटेरियम. जर आपण ड्रग्ज कन्झम्पशन करतो, त्याचं व्यसन करतो, त्याचं सेवन करतो, हे आपल्याला आपलं शरीर एक मंदिरासारखं स्वच्छ. व्हेरी गुड क्वेश्चन. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 प्रकारचे ड्रग्ज ते खूप इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण ड्रग्ज आहेत आपल्या महाराष्ट्र एरियामध्ये. नंबर 1 इज गांजा, जे काय ट्रेडिशनल ड्रग्ज आहेत ते आहेत. त्यानंतर आहे चरस. चरस एक आणखीन एक प्रॉब्लेम आहे ज्या ज्याच्यामध्ये नार्कोटेररिझमचं पण इश्यू आहे. त्यानंतर तिसरं आहे हिरोईन. हिरोईन पण म्हणजे परदेशातून ते म्हणजे कंटेनरमार्फत किंवा एअरमार्फत वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये येतं. नंबर 4 इज मेफेड्रॉन, ज्याला म्हणतात MD, मिओमिओ ज्याला म्हणतात, ते एक इश्यू आहे. नंबर 5 मी म्हणणार LSD लिसर्जिक ॲसिड त्याला म्हणतात. लिसर्जिक ॲसिड हे फक्त म्हणजे कॉलेजमध्ये पार्ट्यामध्ये जे रेव पार्टी वगैरे चालतात आणि आपल्या म्हणजे ठाण्यामध्ये पण कल्याणमध्ये पण जे काही फार्म हाऊसेस वगैरे असतात तिथे पण LSD वगैरेचं ड्रग्सचं प्रसरण खूप जास्त आहे. हे 5 प्रकारचे ड्रग्ज जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर बाकीचे पण ड्रग्ज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जसं की मेफेड्रॉन आहे, दिस मेटॅम्फिटेमाईन ज्याला म्हणतात के मेथ म्हणतात त्याला, मेटॅम्फिटेमाईन. त्यानंतर एफिड्रीन वगैरे हे काय प्रीकर्सर वगैरे आहेत. तर हे जे रुरल एरियामध्ये यांचे फॅक्टरी वगैरे पण खूप आहेत, ते पण म्हणजे NCB लोकल पोलीस वगैरे नेहमी सतत वगैरे केस करतात. हे 5-6 प्रकारचे ड्रग्ज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. कॉलेज आणि याच्यात सांगितलं रात्रीचे जे रेव पार्ट्या वगैरे होतात त्याच्या संदर्भात काय? रेव पार्टी वगैरे खूप स्टॉप केलेली आहे मी. त्याच्यानंतर तुम्ही पण बघितलेलं आहे काय झालेलं आहेत ते. पण जोक्स अपार्ट, रेव पार्टी वगैरे खूप पोलिसांनी पण खूप केलेल्या आहे, कार्यवाही वगैरे केलेल्या आहेत. NCB माझ्या वेळी पण केलेल्या आहे ड्रग रेव पार्टी वगैरे जे तुम्ही म्हणतात. पण त्यामध्ये जे काय क्वांटिटीज आर व्हेरी स्मॉल, कन्झम्पशन क्वांटिटी वगैरे जे काय असतात. पण NDPS ॲक्टमध्ये स्मॉल क्वांटिटी इज ऑल्सो अ क्राईम, इट इज अ व्हायोलेशन ऑफ लॉ आणि त्याच्यावरती पण कारवाई करता येतील आपल्याला आणि केलेलं आहे.